विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये काय बघितलं? आपण मागच्या व्हिडिओ मध्ये नियोजनाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण पाहिले. त्यामध्ये सामान्य नियोजन, आंशिक नियोजन ना, त्याच्यानंतर आपण भांडवलवादी नियोजन, समाजवादी नियोजन, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियोजन, भौतिक नियोजन आणि वित्तीय नियोजन, असे नियोजनाचे आपण विविध प्रकार मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आज आपण काय पाहणार आहोत? आज आपल्याला पाहायचं आहे 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे. आपण बघितलं की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाचा जलद गतीने आर्थिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनाला प्राधान्य देण्यात आलं. 1 एप्रिल 1951 पासून देशामध्ये नियोजनाला सुरुवात झाली. म्हणजे पहिली योजना आपली 1 एप्रिल 1951 ला सुरू झाली. त्यानंतर 51 ते 56, 56 ते 61, 61 ते 66 है ना, मग 66 ते 69 पुन्हा 3 वर्ष योजना जी आहे ती एका वर्षासाठी राबवण्यात आली. आणि त्यानंतर अशा 5-5 वर्षाच्या योजना आणि 11वी जी पंचवार्षिक योजना आहे ती योजना होती ती 2007 ते 2012 11व्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे तो 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 हा कोणत्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी? 11व्या पंचवार्षिक योजनेचा हा जो कालावधी आहे तो कालावधी होता 1 एप्रिल 2007 ला ही पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि 31 मार्च 2012 ला ही योजना संपली, 9वी पंचवार्षिक योजना. आता प्रत्येक योजनेमध्ये एक लक्ष्य असतं, त्या योजनेचे एक विशिष्ट शीर्षक असतं. आता 2012 मध्ये तत्कालीन जे पंतप्रधान होते है ना, तत्कालीन जे पंतप्रधान होते ते डॉक्टर मनमोहन सिंग. त्यावेळेचे जे पंतप्रधान होते ते होते डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग हे योजना आयोगाचे किंवा नियोजन मंडळाचे कोण असतात? अध्यक्ष. पंतप्रधान हे नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि म्हणून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही जी 11वी पंचवार्षिक योजना होती ती राबविण्यात आली. आता या योजनेचं लक्ष्य काय होतं किंवा या योजनेचं शीर्षक काय होतं? प्रत्येक योजनेचं एक विशिष्ट लक्ष्य असतं, एक विशिष्ट उद्दिष्ट असतं, एक विशिष्ट शीर्षक असतं. त्याच्यामध्ये तीव्र व अधिक समावेशी विकास योजनेचं शीर्षक होतं. तीव्र व अधिक समावेशी विकास, तीव्र व अधिक समावेशी विकास हे या योजनेचं लक्ष्य होतं किंवा शीर्षक जे आहे ते शीर्षक होतं. त्यानंतर आपण पुन्हा पुढचा मुद्दा पाहू की या योजनेचा जो एकूण प्रस्तावित खर्च होता, या योजनेचा एकूण जो प्रस्तावित खर्च होता त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा खर्च तो होता 36,44,718 कोटी रुपये प्रस्तावित खर्च. प्रस्तावित जो खर्च होता योजनेचा तो होता 36,44,718 कोटी रुपये. हा निश्चित करण्यात आला होता. त्यात केंद्र सरकारचा हिस्सा किती होता? त्यात केंद्र सरकारचा जो हिस्सा होता यामध्ये आपल्याला दिसतो
तो होता 27,56,571 कोटी रुपये. 27,56,571 कोटी रुपये. कोटी रुपये किती होता केंद्र सरकारचा हिस्सा? 27,56,571 कोटी रुपये जे आहे म्हणजे एकूण खर्चाच्या 59.2%. किती टक्के? 59.2% जो हिस्सा होता हा कोणाचा होता? केंद्र सरकारचा होता प्रस्तावित खर्चामध्ये. आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारचा जो हिस्सा होता, राज्य सरकारांचा हिस्सा म्हणजे संपूर्ण जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारचा जो हिस्सा होता तो होता 14,88,147 कोटी रुपये. 14,88,147 कोटी रुपये म्हणजे हा 40.8% होता एकूण खर्चाचे. 40.8% म्हणजे 100% खर्चामध्ये 59.2% हिस्सा हा केंद्र सरकारचा होता आणि 14,88,147 कोटी रुपये हा जो हिस्सा होता हा होता राज्य सरकारांचा हिस्सा. म्हणजे टोटल 100% 59.2% केंद्र सरकारचा हिस्सा आणि 40.8% हिस्सा हा राज्य सरकारांचा असल्याचं आपल्याला दिसत. आता मुख्य प्रश्नाकडे आपण वळू की या योजनेची कोणकोणती उद्दिष्टे होती. या योजनेची जी उद्दिष्टे आहे त्या उद्दिष्टांकडे आपण वळू की या योजनेची कोणकोणती उद्दिष्टे होती. त्या उद्दिष्टांमध्ये आपण एक एक उद्दिष्ट यामध्ये पाहू. त्यातलं पहिलं आहे की सर्वसामान्य माणसाकरिता सुरक्षित उत्पन्न आणि रोजगार उपलब्ध करून देणे. कोणाचा विचार केला पहिले? सर्वसामान्य माणूस. सर्वसामान्य माणसाकरिता काय करायचं आहे? सुरक्षित उत्पन्न सर्वसामान्य माणसाकरिता. सर्वसामान्य माणसाकरिता काय करायचं आहे? सुरक्षित उत्पन्न व रोजगार. सुरक्षित उत्पन्न व रोजगार प्राप्त करणे. सर्वसामान्य माणसाकरिता सुरक्षित उत्पन्न आणि रोजगार प्राप्त करणे हे 11व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं होतं की ज्या शेतकऱ्यांच्या पिकाची हानी होते. आपण पाहिलं की आपला कृषी प्रधान देश आहे आणि म्हणून आपल्या अर्थव्यवस्था जो मूलाधार आहे तो मूलाधार कोण आहे? शेती आहे. आणि म्हणून या शेती उद्योगामध्ये पीक हानी होणाऱ्या शेतकऱ्यांना मदत म्हणून राष्ट्रीय आपत्ती निधी स्थापन करणे. काय स्थापन करणे? राष्ट्रीय आपत्ती निधी. राष्ट्रीय आपत्ती निधीची स्थापना करणे. राष्ट्रीय आपत्ती निधी स्थापन करणे कशासाठी? तर शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान होतं त्या पिकांची जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, मदत शेतकऱ्यांना मिळावी म्हणून राष्ट्रीय आपत्ती निधी जी आहे ती स्थापन करण्याचं उद्दिष्ट या 11व्या पंचवार्षिक योजनेचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरं होतं शेतीला कर्ज पुरवठा जो आहे तो आपण पाहतो की आपण सामान्यपणे म्हणतो की शेतकरी जो आहे तो सतत कुठेतरी कर्जामध्ये जगताना आपल्याला दिसतो. त्याच्या संदर्भात बरेचदा म्हटलं जातं की शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की कुठे ना कुठे त्याला कर्जाशिवाय गत्यंतर नसतो किंवा कर्जाशिवाय पर्याय नसतो. कारण आपल्या देशामध्ये जी शेती आहे ती जास्तीत जास्त शेती ही कशी दिसते? आपल्याला कोरडवाहू दिसते आणि सिंचनाखालील शेतीचं प्रमाण अतिशय कमी आहे. आणि त्यामुळे काय होतं की केवळ शेतकऱ्याला
खरीप जे पीक आहे ते खरीप पीक घेता येतं, रब्बीचं पीक फक्त आपल्याला ओलिताच्या शेतीमध्ये घेता येतं. आणि म्हणून शेतकऱ्याला एक बार पिकावरच समाधान मानावं लागतं, दुबार तिबार पिकं फक्त सिंचन किंवा ओलिताखालील जे शेती आहे त्याच्यामध्येच घेता येतं. आणि त्यामुळे काय होतं की समजा खरीपाचा हंगाम जर बुडला तर मग कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर दुसरा कोणताही पर्याय नसतो. अशा वेळी पुन्हा पुढच्या वर्षी त्याला जर शेती करायची असेल तर शेतीच्या लागवडीसाठी त्याला काय काढावं लागतं, कर्ज काढावं लागतं. तर हा कर्ज पुरवठा होत असताना शेतीला वार्षिक किती टक्के देणार आणि शेतीला दरसाल दर शेकडा किंवा वार्षिक शेतीला वार्षिक किती टक्के दराने कर्ज पुरवठा व्हावा, 4%. 4% व्याज दराने काय व्हायला पाहिजे, कर्ज पुरवठा जो आहे तो कर्ज पुरवठा करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सुद्धा या योजनेचं होतं की शेतीला जो कर्ज पुरवठा केला जातो तो किती टक्के दराने व्हावा, 4% दराने जो कर्ज पुरवठा आहे त्या कर्ज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते सुद्धा या पंचवार्षिक योजनेचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट होतं शेतमालाच्या आयातीवर, शेतमालाच्या आयातीवर संख्यात्मक निर्बंध घालणे. शेतमालाच्या आयातीवर निर्बंध, शेतमालाच्या आयातीवर निर्बंध, शेतमालाच्या आयातीवर काय घालणे, निर्बंध म्हणजे बंधन, आयातीवर निर्बंध घालणे, निर्बंध घालणे. आपण पाहतो की शेतमालाच्या जी आयात आहे दुसऱ्या देशांमधून आपल्या देशामध्ये जे शेतमाल आयात होतो त्या आयातीवर काय घातली गेली पाहिजे, बंधनं घातली गेली पाहिजे, जेणेकरून देशामध्ये शेती उद्योगाला किंवा शेती उत्पादनाला काय मिळेल, चालना मिळेल. आणि म्हणून देशामधल्या शेती उद्योगाला चालना मिळावी, देशातील शेती उद्योगाचा विकास व्हावा, त्या शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी, या दृष्टिकोनातून विदेशांमधून होणारी जी आयात आहे त्या आयातीवर काय घातली जावी, बंधने घातली जावे, हे सुद्धा एक उद्दिष्ट आपल्याला या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसून येतं. त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे 5वा उद्दिष्ट ते आपण या ठिकाणी पाहू की शेतमालाच्या आयातीवर निर्बंध घालण्यासोबतच भौतिक आधारभूत संरचनेच्या विकासावर भर घालणे. भौतिक आधारभूत संरचनेच्या विकासावर भर घालणे म्हणजे भौतिक आधारभूत संरचनेवर भर, भौतिक आधारभूत संरचना, आधारभूत संरचनेवर भर. आपण पाहिलं की भौतिक आधारभूत संरचना म्हणजे वस्तूच्या स्वरूपामध्ये भौतिक आधारभूत जी संरचना आहे तिच्या विकासावर सुद्धा संरचनेवर सुद्धा भर या योजनेमध्ये घालण्यात आला की आपल्या देशामध्ये जी आधारभूत संरचना आहे ती आधारभूत संरचना मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा या योजनेमध्ये भर देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे, त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते आपण पाहू. विविध उद्दिष्ट आपल्याला या योजनेची दिसून येतात. त्यातले आपण पाहिलं की भौतिक जी संरचना आहे देशाची त्या भौतिक संरचनेवर काय देण्यात आलेलं आहे, जी भौतिक आधारभूत संरचना आहे तिच्या विकासावर भर देण्यात होतं. त्यानंतर 6वं जे उद्दिष्ट आहे या योजनेचं त्या 6व्या उद्दिष्टाकडे आपण जाऊ की 6व्या उद्दिष्टामध्ये ग्रामीण जी जनता आहे ही ग्रामीण जनतांसाठी किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहे, ग्रामीण भागातील ज्या पायाभूत सुविधा आहे त्या सुविधांसाठी भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून, ग्रामीण भागामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहे त्या सुविधांसाठी भारत निर्माण योजनेच्या साह्याने सिंचन, पिण्याचे पाणी आणि टेलिफोन इत्यादी सुविधा पुरवणे. कशामध्ये, भारत निर्माण योजना कशाच्या माध्यमातून, भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून, भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून काय करायचं आहे, ग्रामीण भागात पायाभूत, ग्रामीण भागात ज्या पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधांचा काय करायचा आहे,
विकास करायचा आहे, पायाभूत सुविधांचा विकास. पण पाहिलं की ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, भारताची अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. आजही 60-65% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, जवळपास 6.5 लाख खेडी भारतामध्ये आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. आणि म्हणून आपण ग्रामीण भागामधल्या विकासावर प्राधान्य दिलं पाहिजे. त्यासाठी भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा ज्या आहे त्या पायाभूत सुविधांवर भर सुद्धा या योजनेमध्ये देण्यात आला. त्याच्यामध्ये मग पाणी व्यवस्था आहे, टेलिफोन आहे, वीज आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, ह्या सगळ्या पायाभूत सुविधा आहे. आपण शिक्षण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, पिण्याचे पाणी असेल, या सगळ्या ज्या पायाभूत सुविधा आहे या पायाभूत सुविधांवर भर जो आहे तो भर या योजनेअंतर्गत देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. रस्ते आहे, हे सगळ्या पायाभूत सुविधा आहे. या सर्व पायाभूत सुविधांचा विकास ग्रामीण भागामध्ये झाला पाहिजे. कारण जोपर्यंत या पायाभूत सुविधांचा विकास होणार नाही तोपर्यंत ग्रामांचा म्हणजेच खेड्यांचा विकास होणं शक्य होणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्याचं उद्दिष्ट सुद्धा या योजनेमध्ये ठरविण्यात आलेलं होतं. त्यानंतर सहकारी ज्या ऋण व्यवस्था आहे, सरकारी ज्याला आपण सहकारी म्हणतो, सहकारी ज्या कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था आहे त्याला आपण सहकारी ऋण व्यवस्था म्हणतो. त्या सहकारी ऋण व्यवस्था पुनरुज्जीवन, सहकारी ऋण व्यवस्थेचे ऋण व्यवस्था म्हणजे कर्ज देणाऱ्या ज्या संस्था आहे त्यांचं पुनरुज्जीवन करणे म्हणजे देशामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये किंवा सहकार क्षेत्रामध्ये कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या विविध संस्था आहे त्या संस्था ज्या कुठेतरी कमजोर झालेल्या आहे, कमकुवत झालेला आहे, त्यांना पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम किंवा पुनर्जीवित करण्याचं उद्दिष्ट सुद्धा या योजनेमध्ये निश्चित करण्यात आलं होतं, पुनरुज्जीवन करणे. आणि त्यामुळे काय होईल की समजा सहकारी ऋण व्यवस्था पुनरुज्जीवन केलं तर शेतकऱ्यांची सावकाराच्या कर्जातून मुक्तता होईल. कारण सहकारी ज्या बँका आहे, सहकारी ज्या वित्त संस्था आहे, त्या सहकारी वित्त संस्था किंवा सहकारी बँका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज पुरवठा करतात. जर या कमजोर झालेल्या सहकारी संस्थांचा विकास केला तर आपोआपच काय होईल की शेतकऱ्याला सावकाराकडून कर्ज घ्यावं लागणार नाही. म्हणजेच शेतकऱ्याची कशातून मुक्तता होईल, शेतकऱ्याची सावकाराच्या कर्जाच्या पाशातून मुक्तता होईल, कर्जाच्या पाशातून मुक्तता होईल. म्हणजे जो काही आमचा शेतकरी सावकाराच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेला आहे त्याची त्या कर्जाच्या विळख्यातून काय होईल, मुक्तता होईल. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, सहकारी ऋण व्यवस्थेचं पुनरुज्जीवन जे आहे ते पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रादेशिक असमतोल जो आहे तो काय करणे, दूर करणे. म्हणजे देशामध्ये कोणता विकास साधायचा, आपल्याला संतुलित विकास साधायचा आहे. सर्व प्रदेशाचा, सर्व क्षेत्रांचा कसा विकास झाला पाहिजे, समान विकास झाला पाहिजे, संतुलित विकास झाला पाहिजे. जर एखाद्या प्रदेशाचा किंवा क्षेत्राचा खूप विकास झाला, दुसरं क्षेत्र विकासापासून वंचित राहत असेल तर त्या विकासाला आपण कोणता विकास म्हणू, असंतुलित विकास असं म्हणू. तर हा असंतुलित विकास अपेक्षित नसून देशाचा कोणता विकास साधला गेला पाहिजे, संतुलित विकास साधला गेला पाहिजे. आणि त्यासाठी प्रादेशिक असमतोल आहे तो दूर होऊन प्रादेशिक काय साधायचं, आपल्याला संतुलन किंवा समतोल साधायचा आहे. सर्व प्रदेशांचा एका गतीने एका दिशेने काय करायचा आहे, विकास करायचा आहे. त्यानंतर औद्योगिक वृद्धी दर जो आहे तो वार्षिक किती दराने, वार्षिक 10% दराने
दराने वाढ झाली पाहिजे. औद्योगिक वृद्धी दर आहे तो दरवर्षाला किती टक्क्यांनी वाढला पाहिजे, 10% त्यात काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. औद्योगिक वृद्धी दरात वार्षिक 10% वाढ साधणे हे सुद्धा या पंचवार्षिक योजनेचं काय होतं, उद्दिष्ट होतं. त्यानंतर विद्युत निर्मितीला प्रोत्साहन देणे, विद्युत निर्मितीला प्रोत्साहन देणे, प्रोत्साहन देणे. देशामध्ये शेती व्यवसाय असेल, उद्योग असेल, कारखाने असेल, तर या सर्वांसाठी वीज आवश्यक आहे. कारण आपण पाहतो की शेतीमध्ये ओलिताखाली जी शेती आहे त्यासाठी पाणी पुरवठ्याची जी साधनं आहेत ती जर पाणी पुरवठ्याची साधनं आपल्याला पिकांसाठी आवश्यक असेल तर पाणी पुरवठा करण्यासाठी वीज आवश्यक आहे. त्यानंतर उद्योगधंदे असेल, कारखाने असेल, व्यवसाय असेल, याच्यासाठी सुद्धा काय पाहिजे, आपल्याला वीज पाहिजे आहे. म्हणजेच संबंध देश जो आहे तो अगदी खेडे असेल तर ते खेडे सुद्धा त्यामध्ये तिथे सुद्धा काय असायला पाहिजे, वीज असायला पाहिजे. जेणेकरून ग्रामीण भागामध्ये जे कुटीर उद्योग आहे, जे लघु उद्योग आहे, जे सूक्ष्म उद्योग आहे त्यांचाही काय झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. शेतीपूरक जे उद्योग आहे त्यांचाही विकास झाला पाहिजे, शेतीचाही विकास झाला पाहिजे. त्यासाठी कशाला प्राधान्य देण्यात आलं, प्रोत्साहन देण्यात आलं, विद्युत निर्मिती जी आहे त्या विद्युत निर्मितीला प्रोत्साहन देण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला या योजनेमध्ये उद्दिष्ट निश्चित केल्याचं दिसून येतं. तर हेही उद्दिष्ट आपल्याला या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसून येतं. त्यानंतर आपण पुढचं उद्दिष्ट जे आहे ते पुढचं उद्दिष्ट आपण पाहू की कोणतं उद्दिष्ट पुन्हा या योजनेमध्ये घेण्यात आलं, तर ई प्रशासनाचा विकास करणे. ई प्रशासनाचा विकास करणे, आपण डिजिटल इतिहास म्हणतो, ई प्रशासनाचा विकास करणे. ई प्रशासनाचा विकास करण्यासाठी, कारण जर डिजिटल इंडिया निर्माण करायचा असेल किंवा आपल्याला ई माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून जर आपल्याला विकास साध्य करायचा असेल तर त्यासाठी ई प्रशासन जे आहे ह्या ई प्रशासनावर सुद्धा काय दिली पाहिजे, भर दिली पाहिजे. आणि म्हणून ई प्रशासनाचा विकास करण्याचं ध्येय किंवा उद्दिष्ट जे आहे हे सुद्धा या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर वनक्षेत्राचं प्रमाण 5% वाढवणे. वनक्षेत्राचं प्रमाण, वनक्षेत्र जंगल व्याप्त जमीन, वनक्षेत्राचे प्रमाण किती टक्क्यांनी वाढवणे, 5% वाढवणे, वाढविणे. आपण पाहिलं की जमिनीचं जे एकूण क्षेत्रफळ असतं कोणत्याही देशामध्ये त्याच्या किती टक्के जमीन जंगल व्याप्त असायला पाहिजे, 33% जमीन जंगल व्याप्त असायला पाहिजे. जे काही देशाचं भूमीचं क्षेत्रफळ आहे त्याच्या 33% जमीन ही जंगल व्याप्त असायला पाहिजे. जर आपण आपल्या देशाचा विचार केला तर सद्यस्थितीमध्ये आपल्या देशाची किती जमीन जंगल व्याप्त आहे, तर 20-22% जमीन जंगल व्याप्त असल्याचं दिसून येतं. म्हणजे आपल्याला जंगलांच्या प्रमाणामध्ये काय करायचं आहे, वाढ करायचं आहे. जर आपल्याला पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जी जंगल तोड आहे ती थांबवली पाहिजे आणि वृक्ष लागवड आहे ती वाढविली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी वनक्षेत्राचं जे प्रमाण आहे ते या पंचवार्षिक योजनेमध्ये किती टक्क्यांनी वाढलं पाहिजे, 5% वाढलं पाहिजे. हे सुद्धा लक्ष किंवा उद्दिष्ट जे आहे ते लक्ष किंवा उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर वार्षिक जे उत्पन्न आहे त्यात वार्षिक उत्पन्नामध्ये 9% दराने वाढ. वार्षिक उत्पन्नामध्ये किती टक्के दराने वाढ, वार्षिक उत्पन्नात किती टक्के दराने, 9% दराने वाढ करण्याचं जे लक्ष आहे किंवा उद्दिष्ट आहे तेही या योजनेमध्ये निश्चित करण्यात आलं होतं. की देशामध्ये जर जलद गतीने आर्थिक विकास घडून आणायचा आहे तर आपल्याला जे वार्षिक उत्पन्न आहे त्यामध्ये सुद्धा काय निर्माण करायला लागले, गती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी वार्षिक उत्पन्नामध्ये किती टक्के दराने वाढ, 9% दराने वाढ जी आहे ती सुद्धा अपेक्षित घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि सर्वसमावेशक विकास, कोणता विकास, आपण पाहिलंच की लक्षच या योजनेचं शीर्षक असते आहे सर्वसमावेशक जो विकास आहे तो. आणि म्हणून सर्वसमावेशक आर्थिक विकास घडवून आणणे, सर्वसमावेशक
आर्थिक विकास घडवून आणणे, सर्वसमावेशक आर्थिक विकास घडवून आणणे, आर्थिक विकास घडवून आणणे म्हणजे सर्व क्षेत्रांचा, सर्वसमावेशक म्हणजे सर्व क्षेत्र असेल त्या सर्व क्षेत्रांचा विकास घडवून आणला गेला पाहिजे. कोणतंही क्षेत्र विकासापासून वंचित राहता कामा नये, कोणताही घटक विकासापासून वंचित राहता कामा नये. विकास प्रक्रियेमध्ये कृषी असो, उद्योग असो, सेवा क्षेत्र असो किंवा सर्व प्रकारचे जे घटक आहेत त्या सर्व घटकांचा काय झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. अगदी खालचा जो आमचा घटक असेल तर तोही कसा झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे. केवळ वरवरचा विकास होऊन चालणार नाही, तर आम्हाला जे ग्रामीण भागामध्ये राहणारे जे तळागाळातले लोक आहेत, जे बीपीएल आहे, जे गरीब आहे, यांना सुद्धा आपल्याला आर्थिक काय करायचं आहे, उन्नत करायचं आहे आणि त्यासाठी समावेशक आर्थिक विकास घडवून आणणे हे सुद्धा या 11व्या पंचवार्षिक योजनेचं एक उद्दिष्ट आपल्याला दिसतं. आणि शेवटचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे 2011-12 पर्यंत सर्व खेड्यांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवणे, ब्रॉडबँड सेवा पुरवणे केव्हापर्यंत, सन 2011-12 पर्यंत कुठे, सर्व खेड्यांमध्ये, अगदी खेड्यापाड्यांमध्ये काय गेली पाहिजे, ब्रॉडबँड सेवा गेली पाहिजे. ब्रॉडबँड सेवा ज्या आहे त्या सेवा पुरविणे हे सुद्धा या 11व्या पंचवार्षिक योजनेचं लक्ष किंवा उद्दिष्ट होतं. तर अशा पद्धतीने 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तीव्र व अधिक समावेशी विकास, तीव्र म्हणजे जलद गतीने, आणि सर्वसमावेशक म्हणजे सर्व क्षेत्रांना सामावून घेणारा विकास, सर्व क्षेत्रांचा विकास घडवून आणण्याचा संकल्प ज्या योजनेमध्ये आहे त्याला आपण म्हणतो समावेशी विकास. तर अशा पद्धतीने तीव्र व अधिक समावेशी जो विकास आहे त्या विकासाचं लक्ष किंवा उद्दिष्ट गाठण्यासाठी हे सर्व उद्दिष्ट जी आहे ती या 11व्या पंचवार्षिक योजनेची आपल्याला दिसून येतात. तर 2007 ते 2012 हा जो कार्यकाल आहे हा 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल होता. आणि यामध्ये जी काही योजनेची लक्ष ध्येय किंवा उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट आपण या प्रश्नामध्ये किंवा आजच्या टॉपिकमध्ये पाहिली. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या तासामध्ये आपल्याला पाहायचं आहे 12व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे. तर या ठिकाणी आपण आज थांबू.